दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी युनिट 7 गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबई यांच्या पथकाने एक महिला आणि एक पुरुष आरोपी यांना 3 किलो 641 ग्रॅम मेफेड्रॉनसह पकडलं होतं. याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास युनिट 7 चे अधिकारी आणि क्राईम ब्रँचमधील इतर अधिकारी यांच्या मार्फतीनं करण्यात येत होता. या पुढील तपासामध्येच सांगली जिल्हा सांगली तालुका कवठे महाकाळ इथल्या इरली गावाच्या परिसरामध्ये मेफेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग युनिट शोधण्यामध्ये आणि ते नष्ट करण्यामध्ये युनिट 7 च्या तसेच क्राईम ब्रँचच्या टीमला यश आलेलं आहे. या कारवाईमध्ये एकूण 122 किलो मेफेड्रॉन ज्याची एकूण किंमत 252 कोटी रुपये आहे हे सीज करण्यामध्ये आणि 6 आरोपींना या कारवाईमध्ये अटक करण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे. ठीक आहे, हिंदी बाद में दे देंगे. सिक्सटीन फेब्रुवरी को क्राइम ब्रांच की युनिट 7 ने एक लेडी और एक मेल को 3 kg 641 ग्राम मेफेड्रॉन के साथ कस्टडी में लिया था. इसमें एक ऑफेंस दाखिल किया गया था. इसी ऑफेंस का फर्दर इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच की टीम कर रही थी. इसी फर्दर इन्वेस्टिगेशन के दरमियान सांगली डिस्ट्रिक्ट में कवठे महाकाळ तहसील के यहाँ पे इरली करके गांव है, इस गांव के एरिया में मैन्युफैक्चरिंग यूनिट पिन पॉइंट करने में, वो डिस्ट्रॉय करने में और वहाँ से 122 kg मेफेड्रॉन सीज करने में क्राइम ब्रांच की टीम सक्सेसफुल हुई है. इस पूरी कार्रवाई में 6 अक्यूज को हम अरेस्ट कर चुके हैं. टोटल अक्यूज की संख्या इस केस में अभी 10 हो चुकी है और अब तक इस केस का जो टोटल सीजर है वो 252 करोड़ का हो चुका है और इस केस का फर्दर इन्वेस्टिगेशन जारी है. ओनरशिप जिसकी थी उसको भी पकड़ा गया है. इन 6 अक्यूज में उसका भी नाम है और जो मेन मैन्युफैक्चरर था, जो बनाता था, जिसको जिसके पास टेक्निकल नो हाउ था पूरा, उसको भी हम अरेस्ट कर चुके हैं. ये जो मेफेड्रॉन मैन्युफैक्चर किया जाता था वो क्रिस्टल फॉर्म में था, एकदम वाइट कलर का और क्रिस्टल फॉर्म में था, जिसको नार्कोटिक्स की लोकल लैंग्वेज में लैविश करके बोला जाता है. इसको हाई क्वालिटी मेफेड्रॉन समझा जाता है. वो बहुत ही हायर रेट से लोकल मार्केट में बेचा जाता था और ये ग्रुप की अपनी एक डिस्ट्रीब्यूशन चेन है. सांगली में मैन्युफैक्चर करने के बाद अलग लोगों को ये रिस्पॉन्सिबिलिटी दी जाती थी कि डिस्क्रीटली ये पूरा जो कंसाइनमेंट है मुंबई तक पहुंचाते थे और यहाँ से अपने डिस्ट्रीब्यूटर के माध्यम से ये लोकली सर्कुलेट होता था. प्राइमरी इन्वेस्टिगेशन में ये रिवील हो चुका है कि पिछले 7 महीने से ये फैक्ट्री चल रही थी. 16 फेब को ऑफिस दाखिल होने के बाद फर्दर इन्वेस्टिगेशन में, यानी कि एक्यूज का इंट्रोगेशन और टेक्निकल इन्वेस्टिगेशन के बेसिस पे हम ये पिन पॉइंट करने में सक्सेसफुल हुए. महिला जो है वो कुरला एरिया की रहने वाली है. वो एक ड्रग पेडलर ही है. जो हमें बेसिक इन्फॉर्मेशन मिली थी कि ये बड़े पैमाने पे ड्रग ट्रैफिकिंग कर रही है, तो डिटेल्ड वर्कआउट के बाद ही वो जो एक्शन है 3 kg सीजर का वो किया गया. ये जो मैन्युफैक्चरिंग का ग्रुप हमने पकड़ा है उनका टारगेट यही था कि हाई क्वालिटी मेफेड्रॉन प्रोड्यूस करना और उस मेफेड्रॉन को हायर रेट्स पे बेचना.
तो जाहिर है कि इसमें अच्छी इकोनॉमिकल कंडीशन वाले ही लोग ये परचेस करते थे। अभी तक कॉलेजेस या फिर आपने जो दूसरा एंगल पूछा है वो इन्वेस्टिगेशन में रिवील नहीं हो रहा हुआ है, लेकिन हम उसके बारे में भी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। ग्रामीण भागामध्ये एक तर मोडस ऑपरेंडी अशा पद्धतीची रिव्हील होते आहे की प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन हे दोन्हीही एकदम डिस्क्रीटली आणि वेगवेगळ्या ग्रुप करून हँडल करून घ्यायचं। प्रोडक्शन युनिटचे लोकेशन आता या केसमध्ये किंवा मागे ज्या केसेस आम्ही बघितलेल्या आहेत याच्यामध्ये लोकेशन हे डिस्क्रीट ठेवता येईल, गोपनीय ठेवता येईल अशा ठिकाणी ह्या फॅक्टरीज इस्टॅब्लिश केल्या जात होत्या, जेणेकरून कोणालाही डाऊट येणार नाही आणि स्वतःचं फॅक्टरीचं ऑपरेशन हे अनेक महिने किंवा पुढचे काही वर्ष चालू ठेवता येईल, ही मोडस ह्याच्यामध्ये दिसते। नाही, ही लॅब होती, रजिस्टर्ड फॅक्टरी नाही, ही लॅब आहे जी ठिकठिकाणावरून लॅब ॲपरॅटस, केमिकल्स आणि टेक्निकल नो हाव हे सगळं सोर्स करून या 6 आरोपींपैकी 1 आरोपी जो आहे तो हे सगळं बनवत होता आणि इतर लोक त्याला मदत करत होते। नाही, याच्यामधलं कुठलंही केमिकल मेपेडॉन मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं हे कंट्रोल सबस्टन्सेसच्या कॅटेगरीमध्ये येत नाही आणि आता ते त्यांनी कसं सोर्स केलं होतं ह्याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। येस, नाही अशी इंटरनॅशनल लिंक बद्दल आत्ताच बोलता येणार नाही, कारण जस्ट आत्ता हे 6 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत, यांच्या प्रॉपर इंट्रोगेशन नंतरच बाकीच्या गोष्टी समोर येतील। याच्यामधला एक जो आरोपी आहे त्याच्यावर मागचे 4 गुन्हे दाखल आहेत, जो स्वतः प्रोडक्शन करत होता, याच्या विरुद्ध ठाणे शहर इथे 3 गुन्हे आहेत, पुण्यामध्ये सहकारनगरला एक खोटं चलन बाळगणं, फेक करन्सी बाळगण्याची एक केस आहे, एकाचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। येस, ठीक आहे, चलो, थँक्यू। एक एक मेन्शन करायचं माझ्याकडून राहून गेलेलं आहे, ही सगळी वर्कआउट जे आहे करण्यामध्ये माझ्या पाठीमागे जे टीम बस दिसली आहे तर त्यांचं सगळ्यांचे खूप एफर्ट्स आहेत मागच्या काही महिनाभराचे, विशेषतः PSI स्वप्नील काळे, PSI कदम, युनिट 7 इन्चार्ज तावडे साहेब आणि या केसचे IO आत्माराम सावंत या सगळ्यांनी विशेष एफर्ट्स घेतलेले आहेत की एका छोट्या 3 किलोच्या सीझरपासून आम्ही 122 किलोपर्यंत पोहोचू शकलो आणि एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही नष्ट करू शकलो, तर यांचं स्पेशल मेन्शन खरं तर इतर करणं फार संयुक्तिक आहे। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।